नमस्कार मित्रांनो, मी रोहित तुमचं पुन्हा एकदा आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे डिजिटल कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी परत एक अशी महत्त्वपूर्ण आणि खूप खास अशी जॉब रिलेटेड माहिती आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे. सर्वात अगोदर मित्रांनो, तुम्हा सर्वांना आणि तुमच्या परिवारांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो एक जॉब रिलेटेड महत्त्वपूर्ण माहिती. नागपूर महानगरपालिकेत 100 जागांसाठी ते भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. नागपूर महानगरपालिकेत अग्निशमन विमोचक या पदांच्या 100 जागांसाठी ते भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. तुम्ही पण इच्छुक असाल तर नक्की मित्रांनो तुम्ही या जॉबसाठी अर्ज करू शकता. आज आपण याबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत की किती जागा निघाल्या आहेत, पदाचे नाव, शारीरिक पात्रता, शैक्षणिक पात्रता, नोकरीचे ठिकाण, फी स्ट्रक्चर, अशा प्रकारची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत. त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तसेच आपल्या टेलिग्राम चॅनलला पण जॉईन करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला अशीच महत्त्वपूर्ण माहिती, ऑनलाईन माहिती अप टू डेट मिळत राहील. चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, इथे तुम्ही पाहू शकता डिजिटल कॉर्नर ऑनलाईन माहिती हक्काची हा आपला ऑनलाईन ब्लॉग आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता नागपूर महानगरपालिकेत अग्निशमन विमोचक पदाच्या 100 जागांसाठी ते भरती प्रक्रिया सुरू झाली. मित्रांनो, तुम्ही पण पात्र असाल तर या जॉबसाठी नक्की अर्ज करू शकता. इथे तुम्ही पाहू शकता 100 जागांसाठी ते भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. पदाचे नाव इथे तुम्ही पाहू शकता, अग्निशमन विमोचक या पदासाठी 100 जागांची इथे भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. तर इथे तुम्ही शैक्षणिक पात्रता पाहू शकता. या जॉबसाठी फक्त तुम्ही 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच मित्रांनो, राज्य अग्निशामक केंद्र मुंबई पाठ्यक्रम उत्तीर्ण किंवा महाराष्ट्र राज्य तांत्रिक शिक्षण महामंडळ, अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था यांच्याकडील कोणताही कोर्स उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. मित्र तसेच MSCIT पण तुमची झालेली असली पाहिजे. मित्रांनो, या जॉबसाठी अप्लाय करण्यासाठी फक्त तुम्ही 10वी पास असणे आवश्यक आहे. तसेच राज्य अग्निशामक केंद्र मुंबई पाठ्यक्रम उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तुम्ही जर यामध्ये पात्र असाल तर मित्रांनो तुम्ही या जॉबसाठी नक्की अर्ज करू शकता. आता पाहूया शारीरिक पात्रता कशा प्रकारे असली पाहिजे. इथे तुम्ही पाहू शकता उंची, छाती, वजन पुरुष महिलांसाठी दोघांसाठी सेम आहे. उंची 165 सेंटीमीटर ते 162 सेंटीमीटर असली पाहिजे. छाती 81 सेंटीमीटर ते 86 सेंटीमीटर असली पाहिजे. फुगून हे फक्त पुरुषांसाठी ॲप्लिकेबल असणार आहे. तसेच मित्रांनो वजन हे 50 किलोपर्यंत असलं पाहिजे. वयाच्या अट मित्रांनो इथे तुम्ही पाहू शकता. मित्रांनो तुम्हाला जर 18 वर्ष कंप्लीट झालेले असेल तर तुम्ही या जॉबसाठी नक्की अर्ज करू शकता. नोकरीचे ठिकाण इथे तुम्ही पाहू शकता नागपूर आहे. नागपूर महानगरपालिकेमध्ये ही भरती सुरू झाली आहे. आता पाहूया फी स्ट्रक्चर कशा प्रकारे आहे. तर फी स्ट्रक्चर इथे तुम्ही पाहू शकता अमागास म्हणजे जनरल यांच्यासाठी फीस लागणार आहे. तसेच मागासवर्गीय म्हणजेच जे कास्टमध्ये असणार आहे त्यांना 150 रुपये फीस लागणार आहे. अशा प्रकारे फी स्ट्रक्चर आहे. या जॉबसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. त्यासाठी मित्रांनो शेवटची तारीख इथे तुम्ही पाहू शकता 26 मार्च 2022 आहे. त्यासाठी लवकरात लवकर या जॉबसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यास सुरुवात करा. तुम्हाला जर या जॉबची अधिकृत वेबसाईट पाहिजे असेल तर याची पण लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये पण दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही याबद्दलची संपूर्ण माहिती पाहू शकता. तसेच या जॉबची ऑफिशियल नोटिफिकेशनची लिंक पण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही याची ऑफिशियल माहिती पण पाहू शकता. तसेच मित्रांनो या जॉबसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा असेल तर अप्लाय ऑनलाईन यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. याची लिंक मी तशी डिस्क्रिप्शनमध्ये पण दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही या जॉबसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. अशा प्रकारची संपूर्ण माहिती होती मित्रांनो. तुम्हाला जरी माहिती आवडली असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला अशाच महत्त्वपूर्ण माहिती अपडेट्स मिळत राहील. चला तर मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत.